कोंढवा येथील विबग्योर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नीलकुमार पेटकर असं सातवी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला कारण नसताना देखील गेल्या 4 दिवसांपासून शाळेत बसू दिलं जात नाही आणि विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याला उन्हात उभं करून त्याचा मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. याविरोधात आज संभाजी ब्रिगेडने शिक्षण मंडळाकडून शाळेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नीलकुमार विनोद पेटकर असं सातवीत शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. ह्या विद्यार्थ्याला शाळेकडून विनाकारण नाहक त्रास दिला जातोय. तो शाळेत गेल्यानंतर त्याला उन्हात उभं केलं जातंय. या सर्व अन्यायाची शिक्षण मंडळाने चौकशी करावी आणि विद्यार्थ्याला न्याय द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. विग्बर शाळेच्या संस्थाचालकांनी या पुणे शहरात सावित्रीबाई फुलेंच्या पुणे शहरात खऱ्या अर्थाने मुजोरी चालवलेली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याच्या आईनी त्या ठिकाणी फी वाढीसंदर्भात एक लढा दिला होता आणि तो लढा त्यांनी अत्यंत यशस्वीपणे हाताळला होता. त्यानंतरून कुठेतरी डूक धरून त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत कूटनीती वापरून त्या विद्यार्थ्याला गेले 3 दिवस झालं शाळेच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आलेले. सर्व शिक्षा अभियान जो आपल्याकडे कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या शासन कायद्यानुसार कुठल्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बाहेर ठेवता येत नाही. परंतु तरीसुद्धा मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला बाहेर ठेवत आहेत. या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षण संचालकांना काल घेराव घातलेला आहे. त्यांनासुद्धा निवेदन दिलेले. ते म्हणले याबाबत आम्हीसुद्धा संवेदनशील आहोत, उद्यापर्यंत निर्णय घेऊ. परंतु जर यापुढं त्या मजूर संस्थाचालकांनी जर त्या विद्यार्थ्याला शाळेत बसून दिलं नाही तर संभाजी ब्रिगेड त्या संस्थाचालकांना काळ्या फसल्याशिवाय राहणार नाही. तसेच माझ्या मुलाला लवकर न्याय मिळावा अशी मागणी नीलकुमारच्या आईने केली आहे. शाळेने फेक ऑर्डर क्लेम केलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाचा असा कोणतीही ऑर्डर नाही आहे मुलाला शाळेतनं बाहेर काढण्यासाठी. तरीसुद्धा शाळेने खोटं बोलून हे सांगितलं की आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचा ऑर्डर आहे मुलाला शाळेतनं काढण्यासाठी, जेव्हा की माननीय उच्च न्यायालयाने 1 महिन्यानंतरची 30 नोव्हेंबरला आम्हाला वेळ दिलेली आहे आणि तरीसुद्धा शाळेनेही फेक ऑर्डर सांगून पोलिसांना दिलेली आहे. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अनिल पाटील यांनाही ऑर्डर दिली, यांनाही लेटर दिलं की आम्हाला कोर्टाचं ऑर्डर आहे मुलाला शाळेतनं काढण्यासाठी. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर अनिल पाटील यांनी ह्याची शहनिशा न करता, त्यांना माहिती होतं की ऑर्डर नाही आहे, तरीसुद्धा शाळेला वाचवलं आणि आमची FIR नोंदून नाही घेतली आणि माझ्या मुलाला त्यामुळं शाळेतनं बाहेर काढण्यात आलं. गेले 4 दिवसापासून 5 दिवसापासून माझा मुलगा, माझे पती, आम्ही सर्व पालक माझ्या मुलासाठी उन्हामध्ये रोज 5 तास माझ्या मुलाला त्यांनी उन्हात उभं केलेलं आहे. शाळेने ही कारवाई ह्यासाठी केली कारण जे काही शाळेचं इन्स्पेक्शन झालेलं आहे पुणे महानगरपालिकेकडनं, त्या इन्स्पेक्शनमध्ये शाळा दोषी आढळली पूर्णपणे. त्यांना परमिशन, रेकग्निशन आणि शाळांना चालवण्यासाठी NOC काही नाही. शाळा अनअधिकृतपणे नाही, ही शाळा अनलॉफुली ह्या महाराष्ट्र राज्यावर चाललेली आहे, जिथे पालकांची लूट चाललेली आहे. आणि त्याच इन्स्पेक्शन रिपोर्ट्सवरनं, आमच्या कंप्लेंटवरनं डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशननी शाळेवर 3 FIR लॉज केलेले आहेत. ह्या FIRचा राग म्हणून त्यांनी आम्हा सर्व पालकांवर राग आहे म्हणून त्यांनी प्राजक्ता पेटकर इंडिव्हिज्युअली मला आणि माझ्या मुलाला टार्गेट केलेलं आहे आणि हा त्रास त्यांचा देण्याचं चालू आहे.